So welcome everyone, welcome to Sadeva classes. You are in standard 10 and this is the textbook of standard 10 science and technology part 1 and the lesson is fourth lesson, effects of electric current. Very thoda complicated but important chapter hai in your syllabus. Chalo to dharacha naav hai tumhala vidyut dharacha parinam dhada hai tumhala for the आपल्याकडे वी हॅव अ टाइम लिमिट एज वेल एज वी हॅव अ स्ट्रेंथ लिमिट म्हणूया. दरफॉर आपल्याला थोडं सायमल्टेनियस घ्यावं लागतं बट डोंट वरी, वी आर गोइंग टू टेक इच अँड एव्हरी लाईन ऑफ द युअर इच अँड एव्हरी पॉइंट ऑफ युअर लेसन सगळं आपण घेणार आहोत. ठीक आहे, सो डोंट वरी, विल गिव्ह जस्टिस टू युअर सब्जेक्ट. आपण तुमच्या पूर्ण विषयाला पूर्णपणे न्याय देऊया, फक्त थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला सायमल्टेनियसली घ्यावं लागतं बट डोंट वरी, वी विल टेक एव्हरीथिंग. सो आता बघा तुम्हाला काय दिलंय, विद्युत धारेचे परिणाम काय विचारलं तुम्हाला, विद्युत धारेचे परिणाम यात तुम्ही काय काय शिकणार आहात, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण कसं होतं, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम काय असतात आणि त्याचबरोबर विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम काय असतात. बरोबर, काय आपण शिकणार आहोत यामध्ये, ट्रान्सफर एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, व्हॉट आर द हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. Before that, you should know what are the things we need to know about the electricity generation, right? I'll tell you. So, काय शिकायचं आपल्याला, effects of electric current. What are the effects of electric current आपण शिकणार आहोत, ज्याला म्हणून आपण विद्युत धारेचे परिणाम. आता विद्युत धारा कशी तयार होते किंवा काय त्याचे घटक आहे, हे तुम्हाला येत्या 8वीमध्ये ऑलरेडी झालेले आहेत. आता विद्युत धारेमध्ये दोन गोष्टी असतात, विद्युत सुवाहक असतो आणि दुसरा असतो विद्युत दुर्वाहक. विद्युत सुवाहक आणि विद्युत दुर्वाहक असे दोन पदार्थ असतात. आता लोखंड काय विद्युत विजेचे सुवाहक आहे. बरोबर, लोखंड काय विजेचे सुवाहक आहे, परंतु खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने जर तुम्ही उचलला तर विजेचा झटका लागतो का तुम्हाला, नाही लागत. बरोबर, लागतो का, नाही लागत. का बरं लागत नाही, बघा इथे बघा, मागील इयत्तांमध्ये तुम्हाला स्थितिक विद्युत म्हणजे काय ते शिकलेलं आहात. इयत्ता 9वीला पण तुम्हाला ते झालेलं आहे, 8वीला पण थोड्या प्रमाणात झालेलं आहे. धनभारित आणि ऋणप्रभारित आणि ऋणप्रभारित वस्तूंविषयी विविध प्रयोग तुम्ही पाहिलेले आहेत. वस्तूंचे धनप्रभारित म्हणजे प्लस ऋणप्रभारित म्हणजे ऋण होण्यामागे ऋणप्रभारित कण एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाणे हे सुद्धा तुम्ही शिकलेलं आहात. आता हे ऋणप्रभारित कण कोणते तुम्हाला ते पण सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स. ऋणप्रभारित कण कोणते असतात, इलेक्ट्रॉन असतात. कोणते असतात, इलेक्ट्रॉन. आणि तुम्ही धारा विद्युत सुद्धा माहिती तुम्ही गेल्या वर्षी घेतलेली आहे, इव्हन 8वीला पण घेतलेली आहे. आता विद्युत वाहक तारेमधून काय जातं, विद्युत धारा जाते. विद्युत रोधातून जाणारी विद्युत धारा आणि विद्युत प्रवर्तन, विद्युत चलित्र व विद्युत जनित्र यांचे कार्य तुम्ही या पाठामध्ये अभ्यासणार आहात. बरोबर, काय काय याचं कार्य आहे, कशा प्रकारे तयार होते, सर्व तुम्हाला शिकायचं आहे या पाठामध्ये. म्हणजे तुम्ही जे काही गेल्या वर्षी शिकलात त्याचे थोडस काय आहे, ऍडव्हान्समेंट म्हणूया, राईट. चला, सो वी हॅव लर्न वॉट वी हॅव लर्न इन स्टँडर्ड 8 अँड स्टँडर्ड 9. मी तुम्हाला आधी सांगितलं की युअर स्टडी इज अ सायकल म्हणूया आपण, किंवा कंटिन्युएशन असतं, एक सायकल असते. कंटिन्युएशन सायकल नाही म्हणतो आपण त्याला, म्हणूया चेन असते. ती काय असते, चेन असते. कारण जे तुम्ही गेल्या वर्षी शिकलात ते तुम्हाला पुढच्या वर्षी थोड्या प्रमाणात येणारच आहे. मग तुम्ही विचार करा ना, जर तुम्हाला आता हे जे काही कन्सेप्ट आहे ते तुम्हाला ऑलरेडी झाले आहेत, पण आपण काय करतो त्यावेळी त्या वर्षाचा अभ्यास त्या वर्षी करतो, विसरून जातो, परत पुढच्या वर्षी येणे माझ्या मागल्या असं नव्हतं आपल्या. एनिवेज, चला, we have learned in earlier standards about the static electricity. तुम्ही शिकलेलं आहात आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तुम्ही नेहमी प्रयत्न पण केले, तुम्हाला माहिती असेल स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय. बरोबर, इव्हन साधं एक्झाम्पल तुम्ही माहिती आहे की एक तुम्ही काय घेऊ शकता, व्हॉट यू कॅन टेक, तुम्ही एक कांगवा घ्या तो तुमच्या डोक्याला घासा, तेल असतं, राईट. आणि थोडी थोडं काय करा, कागदाचे तुकडे वगैरे घ्या, ते काय असतं त्याला चिटक, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळ करून. We performed various experiments regarding negative and positively charged objects. The reason behind the object becoming positive and negatively charged is the transfer of negatively charged particles from one object to another object. Generally, we call them electrons. We call them as electrons because electrons are negatively charged. Electrons are negatively charged. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी ऑल्सो स्टडीड अबाउट इलेक्ट्रिक करंट. काय ते तुम्ही शिकलेलं आहात इन दिस चॅप्टर. काय शिकायचं चॅप्टर मध्ये तुम्हाला, we will study about what we are going to study, an electric current flowing through a conducting wire, then an electric current flowing through a resistor, electromagnetic induction kay te shiknar aat, and you are going to see electric motor how it works and a generator. yachi goshta tumhala shikaychi ahe. samajlo, thoda dhada kathin vatel but don't worry, we'll try to teach you as simple as possible. jevda hoil tevda apan sope padhatine sangnacha prayatna karuya.
बरोबर. यामध्ये तुम्हाला काय दिसत सांगा बरं, मग तर तुम्हाला यामध्ये विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला दिसत आहेत. आता विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला दिसत आहे यासाठी तुम्हाला ऊर्जा अक्षरेचा नियम माहित हवा, आणि ऊर्जा अक्षरेचा नियम तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहित आहे. इथे बघा, आपण डावीकडून सुरुवात करूया. इथे या ठिकाणी बघा, तुम्ही पाहत असाल इथे सर्किट आहेत आणि सॉरी प्लग वगैरे दिसत तुम्हाला या ठिकाणी. इथे टीव्ही आहे, समोर तुम्हाला टीव्ही दिसतोय. या ठिकाणी टीव्ही म्हणजे तुमच्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, कशामध्ये झालेलं आहे, प्रकाश. कशात झालेला आहे तुम्हाला प्रकाश, टीव्हीतून प्रकाश येतो, उजेड येतो, त्याचबरोबर ध्वनी, प्रकाशाने ध्वनीत रूपांतर झालेलं आहे, बरोबर आवाज सुद्धा येतो. इथे बघा, इथे तुम्हाला लॅम्प दिसतोय, लॅम्पमुळे प्रकाश येतो. त्याचबरोबर इथे तुम्हाला हीटर टाईप दिलेली दिसतो, तुम्हाला हीटर टाईप आहे, हीटर म्हणतो आपण, छोटीशी भट्टी आहे ती. बाहेरगावी ज्या ठिकाणी खूप थंडी असते त्या ठिकाणी ते लोक अशा प्रकारे काय करतात, हे हीटर वगैरे वापरत असतात घरामध्ये. आपण जसा एअर कंडिशनर वापरतो, एसी किंवा कूलर, त्याप्रमाणे इव्हन द पंखा आहे, हा पंखा सुद्धा विजेवर चालतो तुम्हाला माहित आहे. आणि ही बघा, आपल्या घरात असलेली इलेक्ट्रिक बेल, याचा पण अभ्यास तुम्ही आठवीला केलेला आहे. इलेक्ट्रिक बेल किंवा विद्युत मोटार, घरात जर कोणी बाहेरून बघा, या व्यक्तीने काय केलं आहे, इथे बेल दाबली, जोपर्यंत हा बेल दाबतो तोपर्यंत आपल्या बेलचा आवाज येतो. त्या माणसाने बटन सोडलं की बेलचा आवाज बंद होतो, ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. हे सगळे काय झाले, विद्युत दराचे परिणाम झाले. आता विद्युत परिपथामध्ये काय होतं, ऊर्जेचे स्थानांतरण होत असतं. काय असतं, ऊर्जेचे स्थानांतरण होत असतं. कसं काय ते आपण डायरेक्ट पाहूया या ठिकाणी. हा एक विद्युत परिपथ आहे, त्यात काय काय गोष्टी तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळाने रिपीट करून. सो लेट सी व्हॉट इज गिव्हन टू यू इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. व्हॉट इज गिव्हन टू यू इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट काय बघा. दिस इज हीटर, यू कॅन से दिस इज इलेक्ट्रिसिटी, अँड दिस इज युअर स्मॉल लॅम्प, दिस इज युअर फॅन, अँड दिस इज द इलेक्ट्रिक बेल. इलेक्ट्रिक बेल आहे, यु नो, हे तुम्ही ऑलरेडी शिकला स्टँडर्ड 8 ला. इन दिस द इलेक्ट्रिसिटी इज कन्वर्टेड इन टू लाईट ॲज वेल ॲज साऊंड. लाईट ॲज वेल ॲज साऊंड, हिअर इट इज कन्वर्टेड इन टू हीट, हिअर इट इज कन्वर्टेड इन टू लाईट अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हीट हिअर ऑल्सो. इथे काय होतं, लाईट एनर्जी इज कन्वर्ट इन टू मेकॅनिकल एनर्जी, सॉरी इलेक्ट्रिसिटी इज कन्वर्ट इन टू मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीमुळे फॅन फिरतो, अँड यू गेट द विंड, यू गेट द विंड ऑर एअर, तुम्हाला हवा मिळते. आणि हे यू ऑलरेडी नो द इलेक्ट्रिक इफेक्ट, दिस इज द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे, हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. राईट, बेल आहे, यू नो व्हेरी वेल अबाउट द बेल. नाउ काय शिकायचं बघा पुढे आपल्याला, व्हॉट वी आर गोइंग टू सी, एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट आपण शिकणार आहोत. राईट, चला, थोडं कठीण जाईल बट डोंट वरी, थोडंसं तुम्ही धडा वाचा आणि समजून पण घ्या गोष्टी आपल्या, तर तुम्हाला कळून जाईल. आणि व्हिडिओ सुद्धा पुन्हा बघितला तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच भर मिळेल. तुम्हाला काय काय दिलं त्याने, जोडणीच्या तारा, विद्युत घट, विद्युत रोध, व्होल्टमीटर, अमीटर, प्लग कळ. आणि तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारची मांडणी करायची आहे, अशा प्रकारची मांडणी करायची आहे. आता या गोष्टी आहे ना, याला आपण काय म्हणूया, विद्युत परिपथ म्हणतात याला. काय म्हणतात, विद्युत परिपथ. कधी कधी आकृती सुद्धा परीक्षेला विचारतात 2 मार्काला, विद्युत परिपथ. खूप सोपे बघा, हा जो असतो ना प्लस आणि निगेटिव्ह, याला आपण काय म्हणतो, बॅटरी म्हणतो. बरोबर, जसा थोडक्यात आपला सेल, तुम्ही जर सेल बघितला असेल आपला, आपल्या घरातला जर सेल वगैरे तुम्ही पाहिला असेल, तर तो सेल तुम्हाला अशा प्रकारे दिसतो की त्या सेलमध्ये एका बाजूला पॉझिटिव्ह असतं, एका बाजूला काय असतं, निगेटिव्ह असतं. बघितलं कधी सेल, एका बाजूला पॉझिटिव्ह आणि एका बाजूला निगेटिव्ह असतं, धन असतं एका बाजूला, एका बाजूला ऋण असतं. तर एखादा जर धन आणि एका ऋण असल्यामुळे काय होतं की तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी विभवांतर तयार होतं, व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं. काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवांतर तयार होतं. आता या ठिकाणी बघा, आय आय म्हणजे काय, विद्युत धारा. लक्षात घ्या, आय म्हणजे काय, विद्युत धारा. हा बघा, हा काय आहे, प्लग आहे किंवा सॉरी कळ म्हणूया, म्हणजे कळ किंवा प्लग म्हणूया. त्यानंतर ए आणि बी, हा आर म्हणजे काय, रोध. आर म्हणजे काय आहे, रोध म्हणजे त्याला रेजिस्टर म्हणूया. व्ही म्हणजे व्होल्ट, व्ही म्हणजे विभवांतर, आणि हे व्ही म्हणजे व्होल्ट मीटर, आणि हे ए म्हणजे काय, अमीटर. ए म्हणजे काय, अमीटर. आता या दोघांचा फरक काय असतो बघा, या अमीटरमुळे, ए म्हणजे अमीटर, या अमीटरमुळे काय मोजतो आपण, आय मोजतो. काय मोजतो, आय मोजतो. व्होल्ट मीटरमुळे आपण काय मोजतो, व्ही विभवांतर मोजतो, समजलं. आणि आर, आर युजेस रेजिस्टन्स किती आहे, रोध किती आहे, ते त्याच्यात मोजलं जातं. थोडं कठीण वाटेल बट डोंट वरी, आपण त्याच्या गोष्टी थोड्याशा या मेकॅनिकल इलेक्ट्रिकल गोष्टी आहेत, थोड्या एवढ्या काही पटकन कळत नाही. प्रयत्न करूया जेवढं सोपं तेवढं करण्याचा. जर तुम्ही क्यू इतका प्रभार ए पासून बी कडे गेला, बघा नीट लक्ष द्या काय दिलं त्यांनी, क्यू एवढा जो प्रभार जर आहे त्याला इलेक्ट्रिक चार्ज म्हणूया आपण, विद्युत प्रभार. तर या विद्युत प्रभारावर ए पासून बी पर्यंत जाताना काय झालं की ए आणि बी यामधला जे विभवांतर आहे आणि क्यू
या काय झालं, या दोघांचं मिळून काय झालं, कार्य झालं. या ठिकाणी काय झालं, कार्य झालं. यासाठी तुम्हाला इयत्ता 9वीचा तिसरा धडा बघायचा, त्यात तुम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. कळलं? कार्य झालं. कार्य म्हणजे काय, तर इथे काय झालं, कार्य झालं कारण तुम्ही काय केलं, प्रभार घेऊन गेला, विस्थापन केलं प्रभाराचं, प्रभाराचं, विद्युत प्रभाराचं, ए पासून बी पर्यंत. कुठून केलं, ए पासून बी पर्यंत. आणि त्यावेळेस काय झालं, कार्य झालेलं आहे. आता हे कार्य करायला ऊर्जा कुठून आली सांगा बरं मला. तर ऊर्जेचा स्रोत काय आहे, घट आहे. ऊर्जेचा स्रोत काय, घट आहे. बघा डाव्या बाजूला तुम्हाला दिसतो ना, हा इकडे मी तुम्हाला सांगितलं ऊर्जेचा स्रोत कुठे आहे, तर या ठिकाणी ऊर्जेचा स्रोत आहे डाव्या बाजूला. हा ऊर्जेचा स्रोत आहे, आपण त्याला घट म्हणूया. मी तुम्हाला मागे सांगितलं घट, किंवा त्याला आपण म्हणूया बॅटरी, राईट. आता हा काय बघा, तर घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारापर्यंत, प्रभारामार्फत कोणाला दिली, विद्युत रोधाला दिली. कोणाला दिली, विद्युत रोधाला दिली या ठिकाणी. आणि या ठिकाणी कार्य घडलं, कोणतं कार्य घडलं, व्ही ए बी क्यू, व्ही ए बी क्यू हे कार्य घडलं. व्ही म्हणजे विभवांतर, ए आणि बी मधलं, बघा इथून घ्या, ए आणि बी मधलं विभवांतर या ठिकाणी मोजलं गेलं. आणि काय घेतलं त्यांनी, क्यू मोजलं. क्यू म्हणजे विद्युत प्रभार. क्यू हा विद्युत प्रभार टी या वेळेत ए पासून कुठे गेला, बी पर्यंत गेला. बघा ए पासून कुठे गेला, बी पर्यंत गेला. वेळ किती लागला, टी. वेळ किती लागला, टी लागला, राईट. म्हणजेच हे कार्य जर टी या वेळेत घडले असेल, तर त्यावेळेस व्ही ए बी क्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली. आता या विद्युत ऊर्जेचं काय होतं बरं, तर ही विद्युत, ही ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर कशामध्ये होतं, उष्णतेमध्ये. कशामध्ये होतं, सगळ्याच तिचं रूपांतर कशामध्ये होतं, उष्णतेमध्ये होत असतं. लक्षात घ्या, काय होतं, उष्णतेमध्ये होत असतं. आणि उष्णतेमध्ये झाल्यानंतर विद्युत जो रोध आहे, त्या विद्युत रोधाचं तापमान वाढतं. हा जो आर आहे ना, आर, त्याचं तापमान वाढतं. तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये कुठली जी इलेक्ट्रिक वस्तू आहे, अगदी आपला मोबाईल फोन सुद्धा बघा, बरोबर, तुम्ही त्याला चार्जिंग लावा, थोड्या वेळाने चार्जिंग झाल्या, चार्जिंग होत असताना तुम्ही त्याला टच करा, तुम्हाला थोडासा तो हिट तुम्हाला जाणवेल. अगदी पंखा चालू असू द्या, बंद करा, बऱ्याच वेळ चालल्यानंतर पंखा बंद करा, बघा तुम्हाला हीट जाणवेल. अगदी ट्यूबलाईट वगैरे सुद्धा, आता आता जरा जो ते एलईडी वगैरे थोडे एवढे होत नाही हीट, परंतु बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हीट होतात, गरम होतात उष्णतेमुळे. समजलं तुम्हाला, इथपर्यंत कळलंय? परत रिपीट करतो बघा. सो दिस इज द इलेक्ट्रिक सर्किट, लक्षात घ्या, दिस इज युअर इलेक्ट्रिक सर्किट. अँड यू कॅन सी ऍट हिअर, यू कॅन सी हिअर, दिस इज अ बॅटरी. लक्षात घ्या, दिस इज अ बॅटरी. अगदी साधा एक्झाम्पल, आपल्या घरात असणार असेल, तुमच्या रिमोट मधला असेल म्हणा, किंवा घरातला असेल म्हणा, दिस इज द एक्झाम्पल. आय इज द इलेक्ट्रिसिटी, आय इज द इलेक्ट्रिसिटी, येस, आय इज द इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण. ए अँड बी आर द टू पॉइंट. आर इज द, आर इज द रेझिस्टन्स. व्ही इज द वोल्ट मीटर. अँड दिस व्ही म्हणजे काय, हा हा काय आहे तुमचा विभवांतर, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. दिस ए इज अमीटर, दिस ए इज अमीटर. हे आणि बी काय, दुसरे दोन, दे आर डिफरंट पॉईंट, दे आर डिफरंट पॉईंट्स, दे आर डिफरंट पॉईंट्स, राईट. चलो, सो व्हॉट इज गिव्हन टू यू, तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. इफ व्हॉट वी डू, इफ अ चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी, ए वरून बी कडे चार्ज गेला, ओके, इफ अ चार्ज क्यू, लक्षात, चार्ज क्यू गोज फ्रॉम ए टू बी, ए पासून बी पर्यंत चार्ज गेला, देन व्हॉट हॅपन्स ऍट दिस टाइम, देर इज अ वर्क डन. कोणतं वर्क डन होतं, व्ही ए बी अप, व्ही ए बी इन टू क्यू. व्ही इज पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स. व्ही इज व्हॉट, व्ही इज युअर पोटेन्शियल डिफरन्स, व्ही इज युअर पोटेन्शियल डिफरन्स. गेटिंग नाव फ्रॉम, सो फ्रॉम वेअर डज द एनर्जी कम टू डू ऑल दिस वर्क. हे कार्य करायला एनर्जी कुठून मिळाली, वेअर इट डज गेट, वी गेट द एनर्जी फ्रॉम हिअर. कुठून एनर्जी मिळाली, वी गेट दिस एनर्जी फ्रॉम द सेल, वी गेट एनर्जी फ्रॉम द सेल. एनर्जी कुठून मिळाली, वी गेट दिस एनर्जी फ्रॉम द सेल. एनर्जी कुठून मिळाली, वी गॉट द एनर्जी फ्रॉम द सेल, राईट. द सेल गिव्ह दिस एनर्जी थ्रू अ चार्ज क्यू द रेजिस्टन्स, टू द रेजिस्टन्स वेअर द वर्क इज डन. वर्क इज वॉट, ए व्ही ए, सॉरी, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी अँड क्यू परफॉर्म. नाउ व्हॉट हॅपन्स, की आता यामुळे काय होतं बघा, व्हॉट हॅपन्स इन दिस, व्हॉट हॅपन्स यामुळे काय होतं, देअर इज द प्रोडक्शन ऑफ, देट इज द प्रोडक्शन ऑफ, व्हॉट हॅपन्स, सी, इफ द चार्ज क्यू फ्लो फ्रॉम ए टू बी इन टाइम टी, देन द वर्क डन, वर्क परफॉर्म इन दिस टाइम टी, इट इज व्ही ए क्यू. आता व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली, द देर इज अ फॉर्मेशन ऑफ एनर्जी. व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी, देर इज अ फॉर्मेशन ऑफ एनर्जी. दिस एनर्जी रिसीव्ड बाय द रेजिस्टर अँड इज कन्वर्टेड इन टू हीट. लक्षात द्या, इट इज कन्वर्टेड इन टू हीट. त्याचं काय बनतं, इथे हीट बनते, ओके, इट इज कन्वर्टेड इन टू हीट. गेटिंग, इट इज कन्वर्टेड इन टू
हीट काय मिळतं याच्यामध्ये, इट इज कन्वर्टेड इन टू हीट, समजतं. अँड देअर फॉर द टेम्परेचर ऑफ द रजिस्टर इज इन्क्रीज, देअर फॉर द टेम्परेचर ऑफ द रजिस्टर इज इन्क्रीज. टेम्परेचर काय होतं त्या ठिकाणी इन्क्रीज होऊन जातं. गेटिंग गाईस? चला, तर आपण हे पाहिलेलं आहे, विद्युत परिपथ आपण पाहिलेलं आहे, आणि आपण आता पुढे जात आहोत. तापमान आपण पाहिलं की विद्युत तापमान कसं वाढत जातं. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, होते किती असता? गणेश प्लीज म्यूट युअर साऊंड. गणेश काय झालं बाळा? गणेश उद्या किती वाजता ते मी सांगतो तुम्हाला, ग्रुप थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला, अजून टायमिंग फिक्स केलेलं नाही, तुम्हाला सांगतो सगळ्यांना, डोंट वरी. पण एक पप्पा किती वाजता असतात तेवढं मला पाठवून दे मेसेज. चला आता पुढे बघायचं की आपण काय केलं. आता या ठिकाणी विद्युतरोधाच्या जागी बघा, विद्युतरोधाच्या जागी परिपथामध्ये जर विद्युत चलित्र किंवा मोटार असेल तर या घटाने दिलेली ऊर्जा ही काय होते, बदलेल. कशी बदलेल बघा, तर सुरुवातीला जी विद्युत ऊर्जा होती बघा काय होतं आपलं, विद्युत शक्ती पी बरोबर काय, ऊर्जा छेदात लागलेला वेळ. ऊर्जा किती होती, कार्य म्हणजे ऊर्जा किती होतं, व्ही ए बी अपॉन क्यू छेदात टी, बरोबर. आता म्हणजेच काय, तर व्ही आय, आय म्हणजे कसं आलं, क्यू छेदात टी, क्यू छेदात टी काय झालं तुमचं, आय झालं. म्हणजेच क्यू बरोबर, हे इथे दिलं बघा, इथे रिझन दिलं, तर तुम्हाला काय मिळालं सूत्र, हे मिळालं व्ही इंटू आय. तर अशा वेळेस जेव्हा ऊर्जा स्रोताच्या घटाने टी या वेळेस पी गुणिले टी एवढी जर इतकी ऊर्जा विद्युत स्रोतात दिली असेल तर काय होईल बघा, जर विद्युत परिपथातून आय विद्युत धारा जात असेल, मी तुम्हाला सांगितलं आय म्हणजे काय, विद्युत धारा जात असेल तर किती हीट, हीट किती तयार होईल, एच, एच किती तयार होईल बघा, एच म्हणजे हीट किंवा उष्णता किती तयार होईल, पी गुणिले टी म्हणजेच व्ही आय टी, पी गुणिले टी म्हणजेच काय, व्ही आय टी काय तयार होतं, ही एवढी ऊर्जा तयार होते. आता हे तुम्हाला आता कळणार नाही, जेव्हा आपण प्रश्न सोडवू तेव्हा तुम्हाला ते कळेल. म्हणजे तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की या ठिकाणी जी ऊर्जा तयार होते ती तयार होते एच बरोबर आय वर्ग आर टी, एच बरोबर आय वर्ग आर टी, याला म्हणतात जूलचा उष्णता विषयक नियम. काय म्हणतात याला, जूलचा उष्णता विषयक नियम, लक्षात घ्या. एच बरोबर काय, आय वर्ग आर टी. एच म्हणजे काय, हीट उष्णता, आय म्हणजे विद्युत धारा, आर म्हणजे रोध किंवा रेझिस्टंट, आणि टी म्हणजे टाइम, टी म्हणजे टाइम किंवा कालावधी, याला म्हणतात जूलचा उष्णता विषयक नियम. हे रिकामी जागा सुद्धा परीक्षेला विचारतात, लक्षात ठेवा, जूलचा उष्णता विषयक नियम, बरोबर. परत सांगतो बघा. नाव इफ वी कन्सिडर, इफ वी कन्सिडर दिस पी, पी इज वॉट, पी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर, पी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर, अँड दिस पॉवर इज इक्वल टू, पी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर, अँड दिस पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम, एनर्जी अपॉन टाइम, एनर्जी इज वॉट, व्ही ए बी क्यू अपॉन टी, दॅट इज व्ही इन टू आय. मीन्स यू गेट, यू गेट द एनर्जी इज इक्वल टू पी इज इक्वल टू व्ही आय. सो द what happens in this case, h is equal to p into t, सगळे फॉर्म्युले लक्षात घ्या, त्यात काही चेंजेस आपण करत नाहीये. आणि अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, v इज इक्वल टू आय आर, हा ओहम्सचा लॉ आहे, तुम्हाला लास्ट इयर झाला असेल. ओहम्स लॉ, v इज इक्वल टू आय आर, v म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आय मीन्स इलेक्ट्रिसिटी, अँड आर इज इक्वल टू रेझिस्टन्स किंवा इलेक्ट्रिक पॉवर म्हणून आपण, आर इज इक्वल टू रेझिस्टन्स. सो व्हॉट यू गेट हिअर, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की h इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, यू गेट द हीट. किती हीट मागे बघितलं ना आपण, हीट तयार होते, तर हाऊ मच हीट, किती हीट तयार होते बरं, ही हीट जी तयार होते इट इज एक्सप्रेस इन द फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, वेअर एच इज इक्वल टू हीट, आय इज इक्वल टू, आय इज इक्वल, एच इज इक्वल टू हीट, आय इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर किंवा इलेक्ट्रिक करंट, आर इज इक्वल टू, आर म्हणजे काय, रेझिस्टन्स, रोध, टी इज इक्वल टू टाइम टेकन, राईट. याला म्हणतात इट इज कॉल्ड एज द, it is called Joule's law of heating, it is called as Joule's law of heating, it is known as Joule's law of heating. Getting guys, samajhta tumhala, ha parikshela rikami jaga vichartat, Joule's law of heating, h is equal to I square RT, evadi heat tayar hote in that experiment apan baghitlya pramane. Ata vidyutdharache aushmik par, sorry, ata yache ekak kay baga, ekak kay ta vidyut shaktiche ekak, fakt tumhala lakshat thevayche, vidyut shaktiche ekak ahe watt, kay ahe vidyut shaktiche ekak ahe watt, किती आहे एकक, वॅट. वॅट हा शास्त्रज्ञ होता, त्याच्यावरून हे एकक त्या ठिकाणी पडलेलं आहे, बरोबर. त्याला आपण जेम्स वॅट सुद्धा म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल जेम्स वॅट, ज्याने इंजिनचा शोध लावला होता, बरोबर. सो व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय, इट इज वॅट, राईट. इट इज द पॉवर, द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज वॅट, इट इज इलेक्ट्रिक पॉवर इज वॅट. तुम्ही बघा ना, जर तुम्ही जेव्हा एखादा बल्ब वगैरे घ्यायला दुकानामध्ये जाता, तुम्हाला तिथे विचारतात किती वॅटचा बल्ब पाहिजे, दॅट इज द पॉवर. तुम्ही जेवढा वॅट जास्त घेणार तेवढा तो प्रकाश जास्त देणार तुम्हाला, लाईट एनर्जी, लाईट विल गिव्ह लाईट, जेवढे जास्त जेवढे तुम्हाला, तेवढे इट विल प्रोव्हाइड द
इंटेन्सिटी ऑफ लाईट, तुमची इंटेन्सिटी लाईटची लाईट वाढेल, तुम्हाला किती तो लाईट हवा त्याप्रमाणे तो लाईट त्याच्या ठिकाणी वाढेल. बरोबर, चला पुढे जाऊया. आता तुम्हाला शिकायचं आहे पुढे विद्युतधारेचे औष्मिक परिणाम. विद्युतधारेचे औष्मिक परिणाम तुम्हाला शिकायचं आहे. आता याचं काय दिलं नीट लक्ष द्या बघा. विद्युतधारेचे औष्मिक परिणाम याचं एक साधं उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या घरामध्ये असणारं गीझर, बरोबर, पाणी जे गरम करतो ना, पाणी गरम करण्यासाठी असणारं गीझर किंवा हीटर, त्याला आपण सपोज हीटर म्हणतो किंवा गीझर म्हणतो, ज्यामुळे आपण काय करतो पाणी गरम करतो. का बरं गरम करतो, कसं गरम करतो हे आपल्याला पुढे शिकायचं आहे आणि कशा प्रकारची क्रिया होत असते. बरोबर, एक मिनिट, तुम्हाला मीटिंग किती वाजता आहे ना ते थोडं तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो मी. अजून 2 तास आपल्याकडे आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मीटिंगचा टाइम सांगतो फक्त एवढंच की मी टाइम सांगितल्यानंतर जर तुम्हाला काही वाटत असेल की सर त्या वेळात माझा आई किंवा माझे वडील घरी नसतात तर प्लीज मला लगेच सांगा, म्हणजे मी तुम्हाला काही थोडासा टायमिंग चेंज वगैरे करून देईल. चला आता आपलं काय शिकायचं बघा. तर विद्युत परिपथामध्ये विद्युतरोध जोडल्यास विद्युत धारेने त्यास काय होते, उष्णता निर्माण होते, याला विद्युत धारेचा औष्मिक परिणाम असे म्हणतात. काय म्हणतात, विद्युत धारेचा औष्मिक परिणाम असे म्हणतात. गेटिंग, सो व्हॉट इज द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, व्हॉट इज द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट व्हेन, व्हॉट इज द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट व्हेन अ रेजिस्टर इज कनेक्टेड इन एन इलेक्ट्रिकल सर्किट. लक्षात घ्या, व्हेन अँड रेजिस्ट, व्हेन अ रेजिस्टर इज रेजिस्टर इज कनेक्टेड इन एन इलेक्ट्रिकल सर्किट. आता आपण ऍक्च्युअली रेजिस्टर आहे तर रेजिस्टर हीट होतो आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतं, हीटिंग इफेक्ट मिळतो. समजते, दॅट इज द डिफरन्स, दॅट इज द मेन फंडा. द इलेक्ट्रिकल करंट हीट इज प्रोड्यूस इन इट ड्यू टू द करंट, दिस इज नोन एज द हीटिंग इफेक्ट ऑफ करंट, दिस इज नोन एज द हीटिंग इफेक्ट ऑफ करंट. याला काय म्हणतात, हीटिंग इफेक्ट ऑफ करंट, राईट. चला खूप सोपं आहे, फक्त एवढं किचकिट आपल्याला वाटेल, परंतु एवढं काही कठीण नाही ते, कारण आपल्या गोष्टी नेहमीच्या आपल्या आपल्या आयुष्याच्या नेहमीच्या गोष्टी आहेत, फक्त आपण तेवढं त्याचं ऑब्झर्वेशन करत नाही. बघा, तुम्हाला या गोष्टी बऱ्याच वेळा पाहिल्या असतील, पाहिलेत की नाही, इलेक्ट्रिकल शेगडी तुम्ही पाहिलं असेल, अशा प्रकारे जुन्या आता या हाता या सहसा नाही वापरत कोणी बऱ्याच वेळा, परंतु या पूर्वी बऱ्याच ठिकाणी अजूनही आहेत. इवन तुम्ही भट्टी वगैरे सुद्धा पाहिले असेल, याच्यामध्ये कुंतल वापरतात, कुंतल, आणि कुंतलांचे पण कुंतल असतं. काय आहे नीट लक्ष द्या बघा. पाणी गरम करण्यासाठी बॉयलर वापरतात, विजेवर चालणारी शेगडी पाहिली असेल, विजेचा बल्ब सुद्धा, जो आपण जो बल्ब घेतो ना, जुना बल्ब, आपल्याकडे आता असलेला बल्ब नाही, या लक्षात घ्या, जुना बल्ब, जुने बल्ब असते ना ते, अजूनही काही काही ठिकाणी जुने बल्ब आहेत, त्याच्यामध्ये तारा असतात. मुलं येतात की जातात हेच कळत नाहीये, नेटवर्क जातो का सगळ्यांचा. गुड, तर अशी जी अनेक उपकरणे असतात, आवाज बंद ठेवायचा, अशी जी अनेक उपकरणे असतात ना बाळांनो बघा, तर त्यामध्ये आपण या गोष्टीचा उपयोग करत असतो. त्यामध्ये काय होतं, तर त्यामध्ये एक सेकंड कुठे गेलो मी, हा सॉरी, हा तर आपण कुठे कुठे वापर करतो यांचा, पाणी पाणी गरम करण्यासाठी तुम्ही बॉयलर वापरता, विजेवर चालणारी शेगडी आहे, विजेचा बल्ब आहे, अशी अनेक उपकरणे विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करत असतात. ज्या ज्या वादक वादक वाहक पदार्थांची रोधकता जास्त असते आहे अशा पदार्थांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ नायक्रोम, नायक्रोम हा एक धातू आहे, या धातूचा एक मिश्र धातू आहे. कोणता आहे तो, मिश्र धातू आहे, त्याचे काय बनवले जातात, कुंतल बनवले जातात, ते विजेच्या शेगडीमध्ये वापरतात. हे जे काय तुम्हाला दिसतात का कुंतल, ते कसल्याचे आहे, ते नायक्रोमचे आहेत. कसले आहेत ते, नायक्रोम या धातूचे, तो मिश्र धातू आहे. त्याचबरोबर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन वापरतात. काय वापरतात, टंगस्टन. जुने बल्ब जर तुम्ही बघितलं त्याच्या आतमध्ये तारा तारा असतात बघा अशा प्रकारच्या. बरोबर, पुढे दाखवलं तुम्हाला ते. तर काय होतं, विद्युत धारेमुळे ही तार तापते. ही तार काय होते, तापते. कोणती तार, टंगस्टनची तार किंवा नायक्रोमची तार. आणि 3400 पर्यंत बघा तापमान किती जातं, 3400 सेल्सिअस पर्यंत तापमान जातं आणि त्यातून काय बाहेर पडतो, प्रकाश बाहेर पडतो. कशाचा, विजेच्या बल्ब मधून. त्यामुळे काय होतं, तप्त तारेतूपासून उष्णतेचे काही प्रमाणात काय होते, प्रारण सुद्धा होत असते, ती दुसरीकडे सुद्धा पसरत असते. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा. कॉइल्ड कॉइल आणि कॉइल, सोलेनॉइड टाईप त्याला म्हणतात. काय म्हणतात, सोलेनॉइड टाईप. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा, एखादा तुम्ही जर घरातलं एखादं युनिट पाहत असाल आणि बऱ्याच बॉईजला खूप हाऊस असते अशा प्रकारे उचापाट्या करायची, खडडोप करायची, तर त्या मुलांना हे सर्व माहीत आहे काय करायचं, किंवा बघितलंही असेल बऱ्याच मुलांनी या गोष्टी. तर इक्विपमेंट सच एज वॉटर बॉयलर, वॉटर बॉयलर. आता बघा, हे वॉटर बॉयलर आपल्या घरामध्ये सहसा आपण छोटंसं असतं, एक गीझर किंवा मीटर. पण जर एखादं मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, त्या मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये मोठ्या प्रकारचे बॉयलर असतात. ते एवढे बॉयलर मोठे असतात की त्याच्यातून कंटिन्युअसली पाणी उकळत असतं, त्या पाण्यातून वाफ तयार होत असते, हीट, देर इज अ फॉर्मेशन ऑफ हीट, आणि ती हीट अनेक ठिकाणी यूज होते. म्हणून त्याला मोठे मोठे बॉयलर असतात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये. तुम्ही ऐका असेल शब्द बॉयलर. इलेक्ट्रिक कुकर ऑर इलेक्ट्रिक बल्ब मेक यूज ऑफ द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय करतात ते, मेक यूज ऑफ दिस इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ, सॉरी, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिकल कंडक्टर्स हॅव्हिंग हायर रेझिस्टिव्हिटी आर युज्ड हियर.
बरोबर काय वापरतो आपण इलेक्ट्रिकल कंडक्टर्स दे हॅव द हायर रेझिस्टिव्हिटी सगळ्यात जास्त रेझिस्टिव्हिटी जेवढी जास्त असेल तेवढं काय होतं हीट तयार होते काय होते हीट तयार होते सो एक्झाम्पल अ कॉइल मेड अप ऑफ अन अलॉय नायक्रोम नायक्रोम इज अलॉय अलॉय मीन्स मिश्र धातू मेड अप ऑफ टू ऑर मोर मेटल्स इज यूज इन द इलेक्ट्रिक हीटर कुकर ऍज अ रजिस्टर वाईल अ टंगस्टन वायर इज यूज इन अन इलेक्ट्रिक बल्ब बरोबर इलेक्ट्रिक बल्ब मध्ये यू हॅव सीन अ टंगस्टन वायर राईट गेटिंग गाईज सो वॉट हॅपन्स बिकॉज ऑफ द करंट दिस वायर गेट्स हीटेड टू नियरली 3400 degrees Celsius एवढं जास्त टेम्परेचर त्या बल्ब मध्ये तयार होतं बरोबर अँड वॉट हॅपन्स इट एमिट्स लाईट इट एमिट्स लाईट द हॉट वायर ऑल्सो रेडिएट्स हीट टू अ सर्टन एक्सटेंट रेडिएशन सुद्धा होत असतं गेटिंग चलो थोडस पुढे आपल्याकडे वेळ पण आहे आणि आपण थोडस आणखी एक पॅराग्राफ घेऊ शकतो या ठिकाणी इथे काय दिलं बघा विद्युत शक्तीचे एकक एक वॅट हे खूपच लहान आहे म्हणून आपण काय वापरतो एक किलो वॅट वापरतो लक्षात घ्या काय वापरतो आपण एक किलो वॅट वापरतो आपल्या रेग्युलर वापरासाठी काय वापरतो एक किलो वॅट हे एकक आपल्या नेहमीच्या मोजण्यासाठी वापरतात एक तासभर जर आपण एक किलो वॅट एवढी उष्णता वापरली तर आपण काय म्हणतो एवढी ऊर्जा वापरतो किती ऊर्जा वापरतो 3.6 × 10⁶ जूल एवढी आपण ऊर्जा वापरत असतो बघा तुम्हाला इथे शेगडीची कॉईल दाखवतली हीटरची कॉईल तुम्ही पाहिली आहे या ठिकाणी बल्ब आहे बघा बल्ब या बल्ब मध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचा काचेचा बल्ब आहे हा बघा काचेचा बल्ब आहे त्या काचेच्या बल्ब मध्ये मध्यभागी तुम्हाला 4 क्विंटल प्रकारची बल्बची फिलामेंट आहे बरोबर 4 क्विंटल प्रकारची आणि याच्यामध्ये काय वापरतो आपण टंगस्टन वापरतो काय वापरतो टंगस्टन या ठिकाणी काचेचा आधार हा जुना बल्ब बऱ्याच मुलांनी पाहिला असेल स्क्रू सारखी टोपी असते याला फोडून याच्यातून खेळून खेळणी वगैरे अनेक अनेक गोष्टी बऱ्याच मुलांनी केलेल्या असतील किंवा तुम्ही पाहिलं तरी असतील आणि या ठिकाणी एक वायू असतो कोणता असतो नत्रवायू म्हणजे नायट्रोजन असतो त्या ठिकाणी नायट्रोजन असतो त्यामुळे कुठल्या प्रकारची हवा त्या ठिकाणी नसते चला अजून काय दिलं बघा अनेक वेळा काय होतं बघा अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परिपथाने म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची आपण ऐकतो काल का परवा तुम्ही ऐकलं असेल की लेबेनॉन मध्ये एक मोठा स्फोट झाला होता त्या ठिकाणी हे ठेवलं होतं अमोनियम नायट्रेट ठेवलं होतं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या अमोनियम नायट्रेटचा त्या गोडाऊनमध्ये स्फोट झाला कारण असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी कुठेतरी शॉर्ट सर्किट झाला असावा आणि त्याच्यामुळे आग लागली खूप मोठा स्फोट होता तो वाचतो कधी कधी आपल्या घरात सुद्धा एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर काय होतं फ्यूज वितळून खंडित होतं आणि विद्युत पुरवठा बंद होतो त्याला आपण काय म्हणतो कधी कधी फ्यूज उडतो म्हणजे तुम्हाला आपला नाही विजेचा आपला नेहमीच उडत असतो सोडून द्यायचे ह्याचे कारण थोडक्यात काय तर थोडक्यात पाहू घरात काय होतं घरातील वीज जोडणीत तार असते कोणती तार असते लाईव्ह तार असते एक वीज युक्त तार त्याला म्हणतात लाईव्ह तार असतात दुसरी असते न्यूट्रल तार किंवा त्याला तुटस्थ म्हणतो आणि तिसरी तार असते भूसंपर्क तार म्हणजे अर्थिंग म्हणतो तुम्ही ऐकले शब्द अर्थिंग किंवा अर्थिंग वगैरे असतात आता काय होतं बघा वीज युक्त या तटस्थ वारांमध्ये 220 इतके विभवांतर असते किती विभवांतर असतं 220 व्होल्ट इतके विभवांतर असतं भूसंपर्क तार जमिनीत जोडलेली असते कुठे असते अर्थिंग ऑलरेडी जमिनीमध्ये पर्यंत जोडलेली असते आता हे का असते बघा आता उपकरणातील दोषामुळे किंवा विजयुक्त तार व तटस्थ तार यांच्यातील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांच्या चिकटल्यास त्यातून काय होते खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन काय होते आजूबाजूला ज्वालाग्रही पदार्थ जर असेल म्हणजे लाकूड असेल कापड असेल किंवा प्लास्टिक असेल तर आगीचा भडका उठू शकतो बरोबर हे तुम्हाला माहित आहे की शॉर्ट सर्किटमुळे दोन्ही वायरांचे आवरण तुटलं त्या जवळ आल्या शॉर्ट सर्किट म्हणजे छोटं सर्किट छोटा विद्युत परिपथ त्या ठिकाणी तयार होता यासाठी खबरदारी म्हणून काय वापरतो आपण वितळ तारेचा वापर होतो फ्यूजचा वापर होतो आपल्या घरामध्ये किंवा आता बघा आता सध्या सगळीकडे एमसीबी आले ते ट्रिप होतात म्हणजे काय त्या ठिकाणी या गोष्टीचा वापर होतो वितळ तार संबंधी आपण मागील येथे जाणून घेतलेले आहे उच्च विद्युतधारा परिपथात वाहताच विद्युतधार काय होते वितळून जाते ती वितळ तार असते ज्यामध्ये वितळून जाते आणि परिपथ कसा होतो खंडित होतो आणि व काय होतो अनर्थ टळत असतो अनर्थ या ठिकाणी टळत असतो बरोबर विद्युत मंडळाकडून दर महिन्याला येणारं बीज तपासा त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट असं दिलं असेल किलो वॅट बघितलं तुम्ही एक किलो वॅट म्हणजे एक युनिट असं वीज बिल दिलेलं असतं तुम्हाला बरोबर ठीक आहे चला परत येऊया आपण काय शिकायचं बघा हे तुम्हाला सांगितलं होतं मी द युनिट इज युज्ड इन 1 किलो वॅट वापरतो आपण 1 किलो वॅट आपण युनिट वापरतो सो इलेक्ट्रिक बल्ब इज गिव्हन टू यू सो व्हॉट इज द शॉर्ट सर्किट अँड व्हॉट आर द थिंग्स चला फास्ट पाहूया आपण फास्ट म्हणजे थोडंसं समजून सांगतो परत कारण या गोष्टी रिपीट झालेल्या तुम्हाला असं काही नवीन तुम्ही नाही आणि सेव्हरल टाइम्स वी हिअर अबाउट ऑर रीड अबाउट अ बिल्डिंग कॅचिंग अ फायर ड्यू टू शॉर्ट सर्किट मीन्स देर इज अ शॉर्ट सर्किट सर्किट असतं बट दॅट इज व्हेरी शॉर्ट त्यामुळे काय होतं देर इज अ स्पार्क तयार होतो समटाइम्स इफ वी स्विच ऑन अन इक्विपमेंट इन अवर हाऊस द इलेक्ट्रिकल फ्यूज वायर मेल्ट्स अँड द इलेक्ट्रिक सप्लाय शट्स डाऊन
इलेक्ट्रिक सप्लाय शट्स डाऊन. लेट अस डिस्कस अबाउट द कॉज ब्रीफली. आता हे कॉज आपण ब्रीफली डिस्कस करणार आहोत, पण कधी? आपल्या 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर.